हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचं जेवणाचं मेनू म्हणजे प्रोटीनयुक्त हरभरे. हरभरे रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी मीठ टाकून कुकरमध्ये उकडून घ्या. ही साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी, चला तर मग बघूया. भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार कोथिंबीर, अद्रक आणि लसूण थोडं पाणी टाकून मिक्सरला वाटण तयार करून घ्या. अशा प्रकारचं वाटण तयार करण्यासाठी कोथिंबीर भरपूर आणि ताजी असायला हवी. वाटण छान बारीक झालेलं आहे. भाजी तयार करण्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून आवश्यकतेनुसार तेल वापरावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर कांद्याचा कलर बदलतो आणि कांदा थोडा मऊ होतो. कांदा मऊ झाल्यानंतर त्यावर एक चमचा हळद मिक्स करून घ्या. भाजीला अधिक चव येण्यासाठी त्यामध्ये एक चमचा धणे पावडर, अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची तयार करून घेतलेली पेस्ट आवश्यकतेनुसार टाकावी. मी इथे 3 चमचे पेस्टचा वापर केलेला आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. अशा प्रकारे तुम्ही जर पेस्ट तयार करून ठेवली तर वेळेवर घाई होणार नाही, त्याचबरोबर भाजी घट्टसुद्धा होते. ज्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीरची पेस्ट तयार केली त्याच भांड्यामध्ये एक मोठा लाल टोमॅटोची पेस्टसुद्धा करून घ्या. टोमॅटोची पेस्ट छान कांद्यावर परतून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार काळा मसाला आणि थोडं तिखट वापरावं. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरा. चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्या. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा, वाटण छान परतून झालेलं आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटत आहे. अधूनमधून वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं, म्हणजे खाली लागत नाही. बघा, वाटणावर छान तेलसुद्धा आलेलं आहे आणि दाटसर अशी ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. अशा प्रकारचे वाटण जर तुम्ही तयार केले तर या ग्रेव्हीमध्ये तुम्ही मटकी किंवा मोड आलेले कुठलंही कडधान्य वापरू शकतात. त्याचप्रकारे फ्लावर, छोले आणि उकडून घेतलेले छोलेसुद्धा या मसाल्यामध्ये वापरू शकतात. आपण अशा प्रकारे पांढरे हरभरे उकडून भाजीमध्ये वापरलेले आहे. भिजत घातलेले हरभरे मिठाच्या पाण्यामध्ये कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये वाफवून घ्या. ज्या पाण्यामध्ये हरभरे उकडून घेतले होते ते सुद्धा पाणी आपण वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून भाजीला उकडी देऊन घ्या. भाजीला उकडी आल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करून द्या. भातासोबत किंवा चपातीसोबत खायला अशा प्रकारे चमचमीत आणि टेस्टी हरभऱ्याची रस्सा भाजी तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रोटीनयुक्त आहार असलेली हरभऱ्याची भाजी नक्की तयार करून बघा. तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली याची कमेंट्स करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवर चॅनलला फॉलो करा.